मित्रांनो आपल्याला विनंती आहे की आपण कृपया हा व्हिडिओ शांतपणे बघावा, कारण जो मुद्दा आपण बॅकलॉग संदर्भातला असेल किंवा अंतिम वर्षाच्या रेग्युलर परीक्षेबाबतचा असेल हा सातत्याने का कव्हर करतोय, याची का आज गरज आहे हे आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्रांनो, एका महाविद्यालयाने MSc डेटा ॲनालिटिक्स ॲडमिशन संदर्भातलं एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशन काढल्यानंतर विद्यार्थी ज्यावेळेस त्यांना विचारपूस करतायत त्यावेळेस त्यांच्याकडनं उद्धट उत्तरं देण्यात येत आहे. आणि अशा सगळ्यांच्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने त्यांना कॉल करण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं आपण बघूया. हॅलो, कॉलेज, दिस इज द काउन्सिलिंग सेंटर. Sir, actually, I want to talk to your principal or admin department. I am talking from Maharashtra Student Welfare Association. The government has said that when the lockdown, they cannot come here, no? No, that's not issue, sir. Actually, one student is trying to contact you regarding the admission process and your department is giving anonymous reply to them. The student is asking... Nobody here. Who is giving a reply? That is your mail. I didn't beat... Yeah, but so there is nobody here. You're calling the counseling center. So I got the... lockdown, no? You know that it is a lockdown. I know, sir. I got your number. That's why I'm calling you. Because you are from Bombay or not from Bombay? You know there is a lockdown. There's nobody coming here. Sir, I'm from Bombay and I'm from Maharashtra. I know there is a lockdown. But I'm still asking if there is anyone in the college who can receive my phone and give a better reply to the students. Are you getting that? No. No, no, please call this number and no, that is your mail address. Then why you are giving such a reply to the students? तर मित्रांनो आपण बघितलं की कशा पद्धतीचं उद्धट उत्तर यांच्याकडनं देण्यात येत आहे. काउन्सिलिंग डिपार्टमेंटला फोन करून ते सांगतात ॲडमिनला फोन करा. ॲडमिनला फोन केला तर ॲडमिनचे लोक फोन उचलत नाही. जर महाविद्यालयामध्ये कोणीच नाही तर नोटिफिकेशन तरी आपण कशाला काढली? आणि नोटिफिकेशन काढत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत का? विद्यार्थ्यांचे बॅकलॉग्स आहेत त्याच्या परीक्षा झाल्या आहेत का? त्यामुळे मित्रांनो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की बॅकलॉगच्या परीक्षा असेल, फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल किंवा फायनल इयर असेल, रेग्युलर असेल, बॅकलॉग असेल, YD असेल किंवा ATKT असेल, या सगळ्या परीक्षा आज महाराष्ट्रामध्ये रद्द झाल्याच पाहिजे, कारण त्याची गरज आज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा आणि सोबतच सगळ्या बॅकलॉगच्या परीक्षा ह्या रद्द केल्या पाहिजे, कारण याचा परिणाम विद्यार्थ्यांनाही भोगावा लागत आहेत. सोबतच जर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे बॅकलॉग जर रद्द केले नाही तर यामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या परीक्षेचा बोजा निर्माण होऊ शकतो आणि याचं जे रिझल्ट निघेल तो हाच निघेल की पुढच्या वर्षी विद्यार्थी YD होतील. म्हणजे या वर्षीचा आपण वर्ष वाचवतोय आणि पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांना इयर डाऊन करतोय. म्हणजे हा मुद्दा सुद्धा शासनाने लक्षात घेतला पाहिजे. हा मुद्दा सातत्याने आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पब्लिक स्पीकर चॅनलच्या माध्यमातून मांडतोय, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय, शासनाकडे पोहोचवतोय, बऱ्याचशा संघटनाची मदत घेतोय आणि इतकं जीव लावून आपल्या सगळ्यांसमोर या गोष्टी सगळं शेअर करण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना निर्माण होत असलेल्या अडचणी ह्या असंख्य आहे, पण यावर लक्ष द्यायला कुणीच नाही आणि ही फार चिंताजनक बाब आहे. यामध्ये बरेचसे विद्यार्थी सांगतात की आम्हाला मीडिया कव्हरेज मिळत नाही, आम्हाला कोणी ऑर्गनायझेशन सपोर्ट करत नाही. मला वाटते यामध्ये मीडिया कव्हरेजची किंवा ऑर्गनायझेशनची गरज नाही, आपण स्वतः एकजुटीने पुढे आलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे. आणि अशाच अनुषंगाने मी सातत्याने बॅकलॉग संदर्भातले, ATKT संदर्भातले, रेग्युलर एक्झाम संदर्भातले व्हिडिओ बनवतोय आणि आपल्यासमोर सादर करतोय. आणि याच सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही कमेंट्स माझ्यापर्यंत येतात, जे काही प्रतिक्रिया आपल्याकडनं माझ्यापर्यंत येतात, त्या प्रतिक्रिया मी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि याच संदर्भात आपला साथ हा फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या महाविद्यालयाला कॉल करण्यात आला त्यावेळी बघितलं आपण कशा पद्धतीचं उद्धट उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आले. आणि अशा सगळ्याच्या मध्ये असा प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस एखादी ऑर्गनायझेशन संघटना त्यांना फोन करते त्यावेळेसच त्यांचे असे उत्तरं जर असतील की सामान्य विद्यार्थी ज्यावेळेस त्यांना फोन करतो त्यावेळेस कशा पद्धतीचं उत्तर त्यांच्याकडनं देण्यात येत असतील याचं गेसिंग तुम्ही यावरनंच लावू शकता. तर मित्रांनो आशा करतो आपण सगळे या विषयाला सपोर्ट कराल,
आणि येणाऱ्या काळामध्ये बॅकलॉगच्या परीक्षा असतील, रेग्युलरच्या परीक्षा असतील, वायडीच्या परीक्षा असतील, एटीकेटीच्या परीक्षा असतील, या सगळ्या महाराष्ट्रामध्ये रद्द झाल्याच पाहिजे. मित्रांनो, आपल्याही काही अडचणी असतील आणि आपले काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता. सोबतच जर आपले काही मुद्दे असतील तर कॉमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. धन्यवाद.